शिकायचं आहे तर एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्हियम. याच्या आधी जे काही आपण फर्टिलायझेशन म्हणजे डबल फर्टिलायझेशन आपण बघितलेलं आहे. डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे मेल गमेट्स आर वन मेल गमेट्स आर फ्यूज विथ एक्स सेल्स अँड सेकंड मेल गमेट्स आर फ्यूज विथ अ पोलन ट्यूब. ओके, आता आपल्याला काय बघायचं आजच्या लेक्चर मध्ये की जे काही पूर्ण ओव्हरऑल ओव्ह्यूल आहे, जी काही ओव्ह्यूल आहे, या ओव्ह्यूल मध्ये पोलन ट्यूब कुठे एंटर होतो. आपण सॉरी डबल फर्टिलायझेशन मध्ये बघितलेलं आहे की जो काही पोलन ट्यूब आहे मायक्रोबायलम मधून काय होते एंट्री होते, बट पूर्णच्या पूर्ण ओव्ह्यूल मध्ये जे काही पोलन ट्यूब आहे कुठने एंटर होते आपल्याला बघायचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण या डायग्रामला लेबलिंग करून घेऊ. आपल्याला माहित आहे याला काय म्हणतो आपण चलायचा, याला काय म्हणतो आपण चलायचा, आणि चलायचा लेंडवर आपल्याला माहित आहे थ्री अँटीपोडल सेल प्रेझेंट राहतात. काय राहतात? थ्री अँटीपोडल सेल प्रेझेंट राहतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे ऑपोजिट टू द चलायझर एंड मायक्रोपायलरिन प्रेझेंट राहते. काय प्रेझेंट राहते? मायक्रोपायलरिन प्रेझेंट राहते. आणि मायक्रोपायलर एंड वर आपल्याला माहित आहे देअर आर टू सिनर्जिट्स विल बी प्रेझेंट. टू सिनर्जिट्स विल बी द प्रेझेंट अँड वन एक्स सेल विल प्रेझेंट. म्हणजे हे झाले अपोजिट पोल, जे काही ज्याला आपण फर्स्ट आहे चलायझर एंड, त्याच्यावर काय प्रेझेंट राहते अँटीपोडल सेल्स, आणि मायक्रोपायलर एंड वर प्रेझेंट राहते सिनर्जिट्स अँड द एक्स सेल. त्याच्यानंतर आपण हे जे दोन प्रेझेंट दिसत आहे आपल्याला याला म्हणतो आपण पोलर न्यूक्लियाय. काय म्हणतो आपण याला? पोलर न्यूक्लियाय. आणि आपल्याला माहिती आहे जे काही पोलर न्यूक्लियाला जेव्हा सेकंड मेल गमेट फ्यूज होतो आफ्टर दॅट प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विल बी द फॉर्म. आपण ते सर्व कशामध्ये? तर डबल फर्टिलायझेशन मध्ये बघितलेलं. त्यानंतर हे सर्व आपण कुठे बघितलं? तर डबल फर्टिलायझेशन मध्ये हे पूर्ण नावं किंवा लेबलिंग बघितली आहे. त्याच्यानंतर हे जो एम्ब्रियो सॅक आहे ना, या एम्ब्रियो सॅकच्या जस्ट आउटर लेअरला आपण म्हणतो न्यूसेलस. याला काय म्हणतो आपण? न्यूसेलस. याला काय म्हणतो आपण? न्यूसेलस. न्यूसेलस आपल्याला माहित आहे पॅरेंट कॅमेटस सेल पासून बनलेली राहते, आणि जे काही पॅरेंट कॅमेटस सेल पासून जे न्यूसेलस बनले राहते हे काय करते? तर प्रोटेक्ट करण्याचं काम करते. कशाला? एम्ब्रियो सॅकला. कशाला? एम्ब्रियो सॅकला. त्याच्यानंतर हा जो ज्या प्रकारे न्यूसेलस एम्ब्रियो सॅकला प्रोटेक्ट करतो, त्याच प्रकारे इनर इंट्युग्युमेंट अँड आउटर इंट्युग्युमेंट राहते. इनर इंट्युग्युमेंट अँड आउटर इंट्युग्युमेंट राहते कशासाठी? तर त्या न्यूसेलसला प्रोटेक्ट करण्यासाठी. हे झालं पूर्ण लिमिटिंग. आता काय शिकायचं आहे? तर जो काही ओव्ह्यूल आहे आपल्यापाशी, या ओव्ह्यूल मध्ये जो काही पोलन ट्यूब आहे कशा प्रकारे एंटर करतो, या ओव्ह्यूल मध्ये पोलन ट्यूब कशा प्रकारे एंटर करतो हे आपल्याला बघायचं आहे. सिंपली फर्स्ट जर बघायचं गेलं तर आपल्याला माहित आहे पोलन ट्यूब, आपण जेव्हा डबल फर्टिलायझेशन मध्ये बघितला आहे की पोलन ट्यूब हा मायक्रोपायलर इनवर्न पण काय करतो? एंटर करतो. हा काय आहे आपला? पोलन ट्यूब. आणि हा कुठने इंटर करत आहे? तर मायक्रोपायलर इनवर्न इंटर करत आहे. आपल्याला माहित आहे दोन मेल गमेट्स आर इन्क्लुडिंग इन द पोलन ट्यूब. आता लक्षात ठेवायचं, जर पोलन ट्यूब या पूर्ण ओव्हरऑल ओव्ह्यूल मधून कोणत्याही साइड वरन जर ओव्ह्यूल इंटर करत असेल, पण सॉरी कोणत्याही साइड मधून जर पोलन ट्यूब जर इंटर करत असेल कशामध्ये? या पूर्ण ओव्ह्यूल मध्ये. पण एम्ब्रियो साइड मध्ये कुठन इंटर करेल? तर मायक्रोपायलर. चला बघून घेऊ. आता समजून घेऊ आपण फर्स्ट ऑफ ऑल की हा जो पोलन ट्यूब आहे मायक्रोपायलर इनवर्न काय करत आहे? एंट्री करत आहे. तर लक्षात ठेवायचं, जर पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपायलर इनवर्न जर काय करत असेल, एंट्री करत असेल, तर याला काय म्हणतो आपण? पोरोगॅमी. याला काय म्हणतो आपण? पोरोगॅमी. काय म्हणतो आपण याला? पोरोगॅमी. जर पोलन ट्यूब मायक्रोपायलर इनवर्न ओव्ह्यूल मध्ये काय करत असेल, एंट्री करत असेल, त्याला काय म्हणू आपण? पोरोगॅमी. नेक्स्ट आहे चलायझर लिंब. नेक्स्ट काय आहे? चलायझर लिंब. आता पोलन ट्यूब चलायझर लिंबवरन पण काय करू शकतो? एंट्री करू शकतो. काय करू शकतो? चलायझर लिंबवरन पण एंट्री करू शकतो. ठीक आहे. आता चलायझर इनवर्न जर पोलन ट्यूब एंट्री करत असेल, जर चलायझर लिंबवरन पोलन ट्यूब एंट्री करत असेल, तर त्याला काय म्हणू आपण? चलायझोगॅमी. काय म्हणू आपण? चलायझोगॅमी. काय म्हणू आपण याला? चलायझोगॅमी. म्हणजे जर मायक्रोपायलर इनवर्न पोलन ट्यूब काय करत असेल, एंटर करत असेल, तर तो काय झाला? पोरोगॅमी. आफ्टर दॅट चलायझर इनवर्न जर काय करत असेल, पोलन ट्यूब एंटर करत असेल, तर त्याला काय म्हणू आपण? चलायझोगॅमी. हे तर झाले टू एंट्री पॉइंट ऑफ द पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. म्हणजे दोन एंट्री पॉइंट झाले कशाचे? पोलन ट्यूबचे, जे ओव्ह्यूल मध्ये एंट्री करत आहे. नेक्स्ट आहे
जो आपला इंट्युग्युमेंट राहतो ना, इंट्युग्युमेंटला फाडून, या इंट्युग्युमेंटला फाडून काय करते, पोलन ट्यूब इंटर करतो. कशामध्ये? ओव्युल मध्ये. तर याला म्हणतो आपण पोलन ट्यूब. हा काय आहे? पोलन ट्यूब. ओके, दोन झाले, पोरोगॅमी आणि चलायझोगॅमी. पोलन ट्यूब जर इंट्युग्युमेंटला फाडून काय करत असेल, पोलन जर इंट्युग्युमेंटला फाडून जर काय करत असेल, ओव्युल मध्ये एंट्री करत असेल, तर याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण मेझोगॅमी. याला काय म्हणतो आपण? मेझोगॅमी. मेझो म्हणजे काय होते तर मिडल, अँड द गॅमी म्हणजे काय होते तर फ्युजन. ठीक आहे, तर सिंपली आपण काय बघितलेलं आहे की जो काही पोलन ट्यूब आहे, काय आहे, जो काही पोलन ट्यूब आहे हा ओव्युल मध्ये तीन साइड्स वरन काय करू शकतो, एंट्री करू शकतो. ठीक आहे, ज्या प्रकारे इथन किंवा इथन पण करू शकेल, जे दोन आहे, इंट्युग्युमेंट दोन्ही साइड नाही ना. ठीक आहे, तर काय, पोलन ट्यूब तीन माध्यमातून किंवा तीन साइड ने काय करू शकतो, ओव्युल मध्ये एंट्री करू शकतो. एक आहे पोरोगॅमी, ज्याला म्हणतो आपण मायक्रोपायलरिन वरन काय करणे, एंट्री करणे. नेक्स्ट आहे चलायझोगॅमी, ज्याला काय म्हणतो आपण चलायझोरिन वरन पोलन ट्यूब एंट्री करणे. आणि लास्ट आहे मेझोगॅमी, तर कुठून, इंट्युग्युमेंट मधून काय करणे, पोलन ट्यूब काय करणे, इंटर करणे. आता एक महत्वाची गोष्ट की पोलन ट्यूब चलायझोगॅमी वरन इंटर करू किंवा इंट्युग्युमेंट, सॉरी इंट्युग्युमेंट म्हणजे मेझोगॅमी म्हणजे काय करू, इंटर करू, किंवा मायक्रोपायलरिन वरन जरी इंटर करत असेल, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही पोलन ट्यूब आहे हा, जर आता चला समजून घेऊ की जो काही चलायझोगॅमीवर जर याने एंट्री केली आहे, तर हा काय करेल, चलायझोगॅमी पासून काय करेल, पोलन ट्यूब ट्रॅव्हल करेल आणि कुठपर्यंत पोहोचेल, तर मायक्रोपायलरिन पर्यंत. आणि मायक्रोपायलरिन वर जे काही सिनर्जीज प्रेझेंट राहते ना, त्या सिनर्जीज मध्ये प्रेझेंट राहते फिलिफॉर्म ऍपरेटस. या फिलिफॉर्म ऍपरेटसच्या माध्यमातूनच जो काही पोलन ट्यूब मध्ये जे काही मेल गमेट आहे, काय केल्या जाईल, एंट्री केल्या जाईल. म्हणजे एक की जे काही कोणत्याही साइड वरून जर पोलन ट्यूब एंट्री करत असेल, तर तो सॉरी ओव्युल मध्ये तो कुठनही एंट्री करो, पण जर सॉरी एम्ब्रियो सॅक मध्ये जर त्याला एंट्री घ्यायची असेल, तर तो कुठनं घेईल, फक्त मायक्रोपायलरी म्हणजे सिनर्जीजच्या माध्यमातून.